जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज दक्षिणपीठ नानीस धाम यांच्या पादुका पूजन आणि दर्शन सोहळा औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी जवळपास 45 ते 50 हजार भाविकांची उपस्थिती होती। पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मैदानावर रविवारी स्वस्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ औरंगाबाद यांच्या वतीने जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका पूजन आणि दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने हा परिसर फुलून गेला होता। सकाळी 9 ते 10 झालेल्या महासंत संघाचा लाभ भाविकांनी घेतला आणि सिद्ध पादुकांचे सजवलेले फुलांच्या रथामधून आगमन झाले। ढोल ताशे लेझिम पथक निशाणदारी महिला डोक्यावर कळस घेऊन महिलांनी पावल्या खेळत उत्साहात रंगत आणली। सिद्ध पादुकांचे संतपीठावर आगमन झाले आणि स्वागत आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। गरजू होतकरू यांना मान्यवरांच्या उपस्थितीत दुपत्या म्हशीचे वाटप करण्यात आले। उपस्थित भाविकांनी गुरुपूजनात सहभाग घेतला आणि या प्रसंगी जनम प्रवचनकार साधना शिंदे यांचं प्रवचन देखील या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। उपासकास दीक्षा घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने गर्दी झाली होती। या सोहळ्यात 5 हजार भाविकांनी उपासक दीक्षा घेतली। सिद्ध पादुकांचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता झाली आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्त आणि शांततेत सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी 45 ते 50 हजार भाविकांनी उपस्थिती दाखवली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चेअरमन सचिन घायल, मराठवाडा पीठ प्रमुख गणेश मोरे, पश्चिम महाराष्ट्र पीठ प्रमुख संजय गाडेकर, व्यवस्थापक सुमित लंके, निरीक्षक संदीप थोरात, जिल्हाध्यक्ष साहेबराव आहेर यांच्यासह जिल्हा सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी आदींची उपस्थिती होती। गणेश के मराठवाडा साथी औरंगाबाद।